नमस्कार, मी माया सुबोध चौधरी। माझा पक्ष आहे बहुजन विकास आघाडी। वसई विरार शहर महानगरपालिकेत मी 2015 साली नगरसेविका म्हणून निवडून आले। खरं तर राजकारणाशी माझा संबंध नव्हता। महिला वॉर्ड झाल्यामुळे माझी यंगस्टार ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून मी जे 15-16 वर्ष सोशल वर्क केलं होतं ते माझं सोशल वर्क पाहून माझी मला उमेदवारी देण्यात आली। 2015 नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर 2017 माझी महिला बाल कल्याण सभापती म्हणून निवड झाली। आणि मी नगरसेविका होण्याच्या आधी 28 वर्ष शिक्षिका म्हणून IAS किंग जॉर्ज या दादरच्या शाळेत कार्यरत होते। माझं ते शिक्षक पद लक्षात घेऊन मला ह्या पदाचा हे पद देण्यात आलं। आणि ह्या पदावर आल्यानंतर माझ्या शिक्षण व्यवसायातला सगळा अनुभव लक्षात घेता मी वेगवेगळ्या योजना महानगरपालिकेच्या या महिला बाल कल्याणच्या माध्यमातून आणल्या। आणि या विविध योजनांमुळे महिला बाल कल्याण समितीचा संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला। आणि ज्यावेळेस महापौर परिषद झाली होती त्यावेळेला महाराष्ट्राच्या सचिवांनी इतर सर्व महानगरपालिकेच्या सर्व महापौरांना अशी विनंती केली होती की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाला भेट द्या आणि तेथील सगळ्या योजनांचा अभ्यास करा। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हे जे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं, ह्या प्रशिक्षण शिबिरामध्ये खरं तर नगरसेविका म्हणून काम करत असताना कोणत्या नियमांची माहिती आम्हाला हवी असायला हवी होती ह्याचं खरं तर ज्ञान आधी नव्हतं। जे इथे मिळालं, पुढे जर संधी मिळाली तर ह्या नियमांच्या आधारे किंवा या कायद्यांचा वापर करून आपण आमचं काम अधिक उत्तम प्रकारे कसं करू हे यातून कळलं। संविधानाची माहिती थोडीफार होती पण इथे अधिक विस्ताराने मिळाली, ज्याचा काम करत असताना आम्हाला कसा उपयोग करता होईल हेही कळलं। धन्यवाद। नमस्कार, मी सौ सविता दादासौ मदने, मी सांगली जिल्हा मिरज तालुका या भागातून आलेली आहे। मी राष्ट्रसेविका समितीची सेविका आहे। तसंच माझं BA DED हे शिक्षण पूर्ण झालं असल्यामुळं मी शिक्षक म्हणून सांगली येथील अप्पासाहेब बिर्णे स्कूल असेल तसेच विश्रामबाग येथील शाळेमध्ये शिक्षिका म्हणून मी काम करत होते। आज या रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षणामध्ये आम्ही इथं आलो। खरंच आगळा वेगळा अनुभव या रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षणातून मिळाला। या प्रशिक्षणामध्ये घेण्यात निवडण्यात आलेले विषय असतील किंवा ज्या विषयावर ज्या वक्त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते वक्ते उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करत होते। हे मार्गदर्शन मिळाल्यावर नक्की असं वाटलं की याचा माझ्या भावी आयुष्यात नक्की मला उपयोग होईल। मी आज या ठिकाणी सर्व ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण असेल आणि ज्यांच्यामुळं आम्हाला हे प्रशिक्षण मिळालं हा राष्ट्रीय महिला आयोग असेल या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट माधुरी मिलिंद देशमुख अदवंत छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे भारतीय जनता पक्षातर्फे आणि महिला व बालकल्याण सभापती म्हणून पण जबाबदारी पार पाडलेली आहे। आता आम्ही ज्या प्रशिक्षणासाठी आलो होतो रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हे जे महिला नगरसेविकांसाठी नेतृत्व व क्षमता संवर्धन प्रशिक्षण शिबिर झालेलं आहे याचं खरोखर आम्हाला यातनं एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे। महिलांमध्ये नेतृत्व व क्षमता आहे पण त्याचं संवर्धन झालं पाहिजे, त्याला चकाकी देण्याचं काम या शिबिरामुळे झालेलं आहे। जसं हनुमंत त्याची शक्ती विसरला होता तसं महिलांच्या मनावर आलेलं मळब या प्रशिक्षणातनं दूर झालेलं आहे आणि महिलांना या प्रशिक्षणातनं एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे। अनेक विषय असे होते की ज्या महिला नवीन इथे नगरसेविका झालेल्या आहेत त्यांना या प्रशिक्षणातनं मिळालेल्या ज्ञानाचा त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच फायदा होणार आहे। आणि मलासुद्धा अनेक गोष्टी अशा माहीत नव्हत्या ज्या या प्रशिक्षणातनं मिळाल्या आणि त्याचा पुढील वाटचालीस मलासुद्धा याचा खूप फायदा होणार आहे। मी राष्ट्रीय महिला आयोग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांना विनंती करते की आपण इथून पुढे असेच चांगले प्रशिक्षण शिबिर घेत जावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी रागिनी यादव, महानगरपालिका लातूर शहर।
रामभाऊ माळगी प्रबोधिनी आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने जे या ठिकाणी प्रशिक्षणामा महिला नगरसेविकांसाठी ठेवलेलं होतं, त्यावेळेस महिला राजकारणामध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये निवडून येते एक कार्यकर्ता म्हणून ती कार्य करते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्या प्रशिक्षणाची खरंच खूप गरज आहे। त्यामुळं प्रत्येकाला एक कार्यकर्ता आणि एक निवडून आल्यानंतर आपली जबाबदारीसाठी जे प्रशिक्षण व्हायला हवे हे कंपल्सरी आम्हा महिलांसाठी करणं गरजेचं आहे। अतिशय सुंदर प्रशिक्षक या ठिकाणी आयोजित केलेले होते आणि प्रत्येकाने एक आम्हाला ज्या गोष्टी दैनंदिन काम करताना ज्या अडचणी यायच्या त्या मग सभागृहात महापालिकेत असतील, अन्यथा पक्षात असतील, अन्यथा प्रभागात असतील, परंतु सगळ्या प्रश्नाची उत्तरं जणू काय ह्या 3 दिवसांमध्ये आमच्या मनातले सगळ्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षकाच्या मार्फत माध्यमातून आम्हाला मिळालेले, त्यामध्ये आमचे कायदे असतील, अधिकार असतील, महापालिकेमध्ये कुठल्या गोष्टीसाठी आपण तिथं बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे, त्याबरोबर संघटना म्हणजे पक्षासाठी कसं कार्य केलं पाहिजे, त्याचबरोबर आपली कार्यकर्त्याची बांधणी कशी केली पाहिजे, एवढंच नव्हे तर अगदी तुमचं कार्यालयसुद्धा कसं असलं पाहिजे यासाठीसुद्धा अतिशय सुंदर आणि बारकाव्याने आम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे। रामभाऊ माळगी प्रशिक्षण प्रमोदिनी ह्या ठिकाणचं हे ठिकाण अविस्मरणीय आहे आणि वारंवार आम्हाला येण्याची संधी मिळावी या ठिकाणी एवढीच मी विनंती करते आणि या ठिकाणून जे काही आम्हाला मिळालं जे आयोजक आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।